नवीन प्रस्तावावर चर्चा होणार नसल्याचं एकीकडे संजय राऊत म्हणत आहेत, दुसरीकडे यशोमती ठाकूर यांनी पवारांची भेट घेतलेली आहे. ठरलेल्या प्रस्तावावरच चर्चा होणार आहे. कोणताही प्रस्ताव येणार नाही किंवा जाणार नाहीये, त्यामुळेच शिवसेना आपल्या ताठर भूमिकेवरती कायम आहे. 14 दिवस उलटून गेलेले आहेत आणि सत्ता संघर्षाचा तिढा काही सुटत नाहीये, त्यात आता ठरलेल्या प्रस्तावावरच चर्चा होणार असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी नुकतंच केलेलं आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी हे माहिती दिली आहे. त्यामुळेच कोणत्याही नव्या प्रस्तावावरती चर्चा केली जाणार नाहीये, कोणताही प्रस्ताव येणार नाही अथवा दिला जाणार नाहीये. जो प्रस्ताव निवडणुकीपूर्वीच ठरलेला आहे त्याच प्रस्तावावरती ठाम असल्याचं मत, ठाम असल्याची ताठर भूमिका शिवसेनेनं कायम ठेवली आहे. कोणत्याही नव्या प्रस्तावावरती आता चर्चा होणार नाही. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि त्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय. नवीन प्रस्तावावर चर्चा होणार नाही, कोणताही प्रस्ताव येणार नाही अथवा दिला जाणार नाही. संजय राऊत यांनी हे विधान केलेलं आहे, त्यामुळे शिवसेना आपल्या भूमिकेवरती, ताठर भूमिकेवरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या संपर्कात आहेत. कृष्णात, एकीकडे पॅचअप होणार असल्याच्या बातम्या काय येतात, तर दुसरीकडे मात्र संजय राऊत हे शिवसेना ताठर भूमिकेवरती कायम असल्याची वक्तव्य करतात, काय अर्थ घ्यायचा? नक्कीच पडद्यावरच्या हालचाली ज्या आहेत त्या पुन्हा एकदा गतिमान झालेल्या आहेत, कारण जो भाजपनं प्रस्ताव दिलेला आहे तो एक ओळीचा आहे आणि त्या संदर्भात जे ठरलेलं आहे, कारण जे निवडणूक लोकसभा निवडणुकीपूर्वी ठरलेलं आहे तेच लागू करावं, कुठलाही आमची जास्त मागणी नाही. आज देखील ते ठामच होते. प्रस्ताव कशाला कुणाला पाठवायचे आणि कुणाचे आम्ही कुणाला घेणार नाही किंवा प्रस्ताव पाठवणार नाही. जे प्रस्ताव जे अगोदर ठरलेला आहे त्यानुसारच व्हायला पाहिजे. जे 50% फॉर्म्युला ठरलेला आहे त्यानुसारच जर सत्ता झाली स्थापन तरच शिवसेना तयार असल्याचं आक्रमक भूमिका अद्याप देखील शिवसेना त्यावर ठाम असल्याचं आजच्या संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतून दिसून आलं. त्याचबरोबर जर राष्ट्रपती शासन लागू केलं तर तो जनतेचा अनादर आहे, जनाधाराचा अनादर आहे असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. परंतु कुठं ना कुठंतरी जे जे वेगवेगळे फॉर्म्युला समोर येत आहेत त्याचा पूर्णपणे इन्कार केलेला आहे त्यांनी. आणि केवळ आणि केवळ आम्ही मुख्यमंत्री पदाच्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या निर्णयावर ठाम आहोत आणि ठरल्यानुसारच जे आहे ते द्यायला पाहिजे. समजोता अगोदरच मुख्यमंत्री पदावर झालेला आहे, आता वेगवेगळे प्रस्ताव पाठवून काही होणार नाहीये असाच त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता. आणि आता येथून पुढची भूमिका काय राहणार ते महत्वाचं आहे. संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर वॉकला देखील जाण्याची शक्यता आहे, ती इथून निघालेली आहे, थोड्या वेळात ते त्या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवेगळी समीकरणं या ठिकाणी सत्ता समीकरण पाहायला मिळत आहेत. कुठेतरी पुन्हा एकदा शिवसेनेकडून दबावाचं राजकारण अतितीव्र झालेलं दिसून येतं. आणि आज मुख्यमंत्री जरी बोलण्यासाठी आले असतील तर शिवसेनेसोबत थेट कशा पद्धतीचे बोलणे होतील ते पाहणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आज दिवसभर मातोश्रीवर असणार आहेत, मुंबईत असणार आहेत. त्यांच्याकडून आणखी काही वेगळं बैठकी ज्या आहेत मातोश्रीवर शिवसेना नेत्यांच्या त्या देखील पार पडतील. या बैठकांमध्ये काय ठरतंय ते पाहणं देखील महत्वाचं असेल. परंतु सर्वाधिक जास्त महत्वाचं की कुठं ना कुठंतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच्या ज्या पडद्यामागच्या हालचाली आहेत त्या देखील तीव्र झालेल्या आहेत. जरी शरद पवार आज 12:30 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्यानंतर पुन्हा ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं समजतंय, परंतु त्या अगोदर संजय राऊत त्यांची भेट घेऊन काय विषय चर्चा करू शकतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. पण नेमका सेनेचा हा प्लॅन बी नेमका काय असेल? शिवसेनेचा प्लॅन बी हाच आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार बनवणं आणि स्वतःचा मुख्यमंत्री बनवणं हाच प्लॅन बी आहे. कालच त्यांनी शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता त्यांचा प्लॅन बी हाच प्लॅन ए झालेला आहे. आणि जोपर्यंत
मुख्यमंत्री पदा जर 2.5 वर्ष मिळत नाहीत भाजपकडून तोपर्यंत हा प्लॅन बी हा प्लॅन एच आहे आणि त्याच्यावरच काम करत राहू अशा प्रकारचं म्हणणं हे शिवसेनेचं आहे. या संपूर्ण प्रकरण या संपूर्ण घडामोडीमध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद शिवसेना आणि भाजपमध्ये होत नाही आहे आणि जर भाजप तशा प्रकारचा प्रस्ताव काही प्रमाणात पाठवत असेल तर तो प्रस्तावाची गरजच काय असं शिवसेनेचं मत आहे. जे अगोदर ठरलेलं आहे त्याला नवीन प्रस्तावांची काय गरज आहे असं शिवसेनेचं मत आहे. त्यामुळं सत्ता स्थापनेचा तिढा आणखी गुंतागुंतीचा होऊ शकतो आणि त्यात मध्ये शिवसेनेची भूमिका ही सर्वाधिक जास्त महत्वाची राहताना दिसून येते. नक्कीच कृष्णात मी तुम्हाला थोडस थांबवतोय. संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते पुन्हा एकदा ऐकूयात. चुनाव से पहिले गठबंधन की चर्चा हो रही थी तब यही हुआ था ना. उस वक्त जो बात तय हुई थी उस वक्त जिस पर सहमति हुई थी यही प्रस्ताव है. नया प्रस्ताव देना नया प्रस्ताव लेना उसके ऊपर चर्चा करने में आप टाइम क्यों वेस्ट कर रहे हैं. महाराष्ट्र मध्ये इतर सुद्धा अनेक विषय आहेत. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी हे पुन्हा एकदा मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या ओला दुष्काळ त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी दिवसभर फिरले तो प्रश्न महत्त्वाचा आहे. आदित्य ठाकरे काल पुन्हा अनेक भागात जाऊन आले. अनेक प्रश्न या राज्यामध्ये आवासून उभे आहेत. शेतकरी आणि कष्टकरी हे शिवसेनेकडे आशेने पाहत आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जिथे जिथे जातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला तिथून फक्त एकच आवाज येतो आहे की साहेब काय झालं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच बनवा तरच शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. ठरलेल्या प्रस्तावावरच चर्चा होणार असल्याचं संजय राऊत यांनी मोठं विधान केलेलं आहे. नवीन प्रस्तावावरती चर्चा होणार नाही असं राऊत म्हणाले. कोणताही प्रस्ताव येणार नाही अथवा दिला जाणार नाही.